मराठीमध्ये काही चांगल्या म्हणी आहेत. त्यातली एक म्हण आहे, मला नाही आबरू मी कशाला घाबरू. त्यांना आबरूच नाहीये कारण सगळं चव्हाट्यावरती आहे. अनेक जण अनेक यात्रा काढतात, दौरे करतात. सध्या मी महाराष्ट्रामध्ये माझ्या कुटुंब संवाद हा दौरा म्हणा किंवा माझ्या कुटुंबाच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत. मगाशी सुद्धा त्या बदवार पार्कच्या सभेमध्ये आता सभाच होतात या शाखा भेटी म्हटल्यानंतर, शाखा भेटीमध्ये एवढी गर्दी होत असेल तर सभेला किती होईल. आणि असंच चित्र संपूर्ण राज्यभर आहेच. तुम्ही पण बघताय प्रेसमधनं पण वृत्तपत्रात नेते चॅनलवाले काही दाखवत असतीलही. एकूण काय की महाराष्ट्र आता पेटलेला आहे. जशी ही मशाल अन्याय जाळून टाकायला पेटलेली आहे, तसा महाराष्ट्र सुद्धा हुकुमशाही जाळून टाकायला पेटलेला आहे. आता अरविंद तुम्ही सांगितलं, इतरही बातम्या आपण पाहतो, बाकी त्यांचे दौरे कसे चाललेत, तिकडे रिकाम्या खुर्च्या कशा आहेत, तिकडे खुर्च्या कमी पडतात, तुडुंब भरले सगळे बाजूला उभी आहेत, लोक बिर्याणी दिली जाते, लोक बिर्याणी खातात पण भाषण ऐकत नाहीत. बचत गटातल्या महिलांना सांगितलं जातं, तुम्ही आला नाही तर 50 रुपये दंड केला जाईल. आहे ना बरोबर? अरे माहितीये मला, कळते ना सगळं. हे सगळं असं चाललेलं आहे. थोडी जी काय आता अशा शिल्लक राहिले आणि मोठी अशा शिल्लक आहे ती तुमच्याकडनं, जनतेकडून. थोडी आशा जी मी म्हटलं ती साहजिकच आहे, सर्वोच्च न्यायालयाकडून. काल परवाकडे सर्वोच्च न्यायालयाने दोन चांगले यांच्या टाळक्यामध्ये सोटे हाणलेले आहेत. एक तो निवडणूक रोख्यांचा हाणलाय आणि दुसरं राष्ट्रवादीच्या बाबतीत जो निकाल त्यांनी दिलाय की तुम्ही पवारांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह, पवारांचा फोटो वापरू नका आणि दुसरं चिन्ह तुम्ही का नाही वापरत, हे खरंच आहे. कारण प्रत्येक वेळेला जे मी सांगतोय, आता गेले 2 वर्ष सांगतोय, 2 वर्ष तिकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अगदी आपल्या बाबतीत सुद्धा त्यांनी गेल्या आठवड्यात एक चांगला प्रश्न विचारलाय आणि आता इकडे जे फिरतायत, मला असं कळलं हे आता उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे राहणार आहेत. हे लवाद, लबाड, नार्वेकर, उघड बोलतो मी, ते जर माझ्यावरती अन्याय करत असतील तर अन्याय ज्यांनी केला त्याचं नाव मी का घ्यायचं नाही. त्यांनी जर का चुकीचं सगळं केलेलं आहे तर ती चूक मी तुमच्या समोर का आणायची नाही. त्यांना प्रश्न विचारलाय की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता आणि यांनी जो निकाल दिलाय तर सुप्रीम कोर्टाने सांगितले तुमचा निर्णय आमच्या निकालाच्या बाहेरचं तुम्हाला वाटत नाहीये का. म्हणजे एकूण काय की सुप्रीम कोर्ट त्यांचं कानफट फोडतच आहे पण यांना ना लाज ना लज्जा, हे आपले असेच फिरतायत. कोणी काही म्हणा, ती एक आपल्यात हल्ली काय झालेलं म्हणी वगैरे सगळे विसरून गेलेलो आपण. मराठीमध्ये काही चांगल्या म्हणी आहेत, त्यातली एक म्हण आहे, मला नाही आबरू मी कशाला घाबरू. यांना आबरूच नाहीये कारण सगळं चव्हाट्यावरती आहे. सुप्रीम कोर्टाने एवढा एक सोटा हाणल्यानंतर मी आज त्या नार्वेकरांना सांगतोय की तुम्ही घराघरात जातायत, आता साड्या कोण वाटते मला माहिती नाहीये, पण ही जशी जनता जमले ना तशी आपण या ज्या मतदारसंघातनं तुम्ही उभे राहू इच्छित आहे, आपण एक अशी सभा लावू मोठी संपूर्ण या लोकसभा मतदारसंघातली, अशीच गर्दी जमू द्या. आणि त्या गर्दीत माझी एकच अट आहे, एकही पोलीस बरोबर न घेता मी सुद्धा येतो, मध्ये उभा राहतो, नार्वेकरांनी येऊन राहावं आणि गद्दारांनी येऊन उभं राहावं आणि तिकडे जाहीरपणाने सांगावं शिवसेना कोणाची, जो जनता निर्णय देईल तो मला मान्य आहे. पण स्वतःच काही कर्तृत्व नाही, स्वतः हे 4 पक्ष फिरलेले आहेत. पहिले आपल्यामध्ये होते, मग राष्ट्रवादीत गेले, मग आता भाजपात गेले, हे असे फिरत 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 कुठे जातील. पण एवढे बदनाम झालेत की ते सुद्धा घेतील की नाही सांगता येत नाही. हे भाजपचं आपलं बरं आहे हो, त्यांच्या एक एक योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, तशीच एक त्यांची योजना आहे, मी काल बोललो ना, तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये, ती म्हणजे भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचार अभय योजना. तुम्ही किती भ्रष्टाचार करा
या पक्षामध्ये तुम्हाला काही होणार नाही, हे मोदी गॅरंटी आहे. वॉशिंग पावडर सुद्धा लाज वाटेल वॉशिंग पावडरला. म्हणजे पूर्वी एक जी जाहिरात होती ना, डाग अच्छे होते, ते आता यांच्याकडनं कळत, डाग अच्छे होते. तुला डाग नाही आहेत, तू कामाचा नाही आहेस, तुला डाग आहेत ये. म्हणजे मला असं वाटतं त्यांनी आता निकष लावलेत, जितका घोटाळा मोठा तितकं पद मोठं. हे 5 कोटीचा घोटाळा तुला कोणी आणणार याला, ज्या हातून द्यायला. 100 कोटीचा घोटाळा ठीक आहे, याला जरा इकडे बसवा. 70,000 कोटीचा घोटाळा बाजूला बसा आणि उपमुख्यमंत्री व्हा. आणि आता 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 तुम्ही टाळ्या बाजूला हसलात, पण एका प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला द्यावं लागेल. 70,000 कोटीचा घोटाळा ज्याच्यावरती आरोप मोदीजींनी केले होते त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं, मग मुख्यमंत्र्याचा घोटाळा काय असेल? कारण त्याच्यावर मोठा पाहिजे. 50 खोके आता कमी पडतायत, उघड उघड लुटतायत. निवडणूक रोख्यांचं जे काय भांडं सुप्रीम कोर्टाने फोडलंय, म्हणजे किती नालायकपणा चाललंय बघा. 15 मार्च तारीख दिली होती, त्याच्या आधी 4 दिवस पेपरमध्ये काय वाचलं, स्टेट बँकेने सांगितलं की आम्हाला सगळी माहिती गोळा करायला वेळ लागेल, आम्हाला 3 महिने वाढून द्या. पण सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर 1 दिवस आधी तुम्ही माहिती सुप्रीम कोर्टाला दिलीत. म्हणजे ही माहिती तुम्ही सुप्रीम कोर्टात खोटं बोलत होतात. माहिती तयार होती, फक्त तुम्हाला वर्ण आदेश आले होते की बघा जमलं तर जरा निवडणुका होऊन जाऊ द्या. पण ही माहिती तुम्ही लपवत होतात. सगळी तयारी माहिती असून सुद्धा तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे वागू इच्छित नव्हता. सुप्रीम कोर्टाने जर का कडक ताशेरे मारले नसते आणि आदेश दिला नसता, तर यांनी ही माहिती जी तयार होती ती लपवलेली असते. आज सुद्धा मी येताना ऑनलाईन पेपरमध्ये वाचत होतो, काँग्रेसने आता सांगितलं की एकूण खरेदी किंवा रोख्यांची जी काही देवाणघेवाण झाली ती 22,000 कोटींच्या आसपास झाली. आता प्रत्यक्ष माहिती दिली की 18,000 कोटीच्या आसपास, म्हणजे अजूनही 3-3 हजार कोटी रुपयांचे रोखे हे गुलदस्त्यामध्ये. मग काढा सगळ्यांचेच काढा. आय शिवसेनेला ज्यांनी रोखे दिले असतील त्यांची नावं द्या, काँग्रेसला दिले असतील त्यांची नावं द्या, पण भारतीय जनता पक्षाला कसे दिले गेले ह्याची माहिती लोकांना द्या. कोण आहे ती लोक? अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत याच्यामध्ये ज्यांना ज्यांना सरकारी कामं दिलेत अशा कंपन्या किती आहेत आणि कशाच्या बदल्यात त्यांना कामं दिली गेली? दुसरी माहिती जी आलेली आहे बातमी तुम्ही सगळं वाचताय तेच मी सांगतोय, मी काय नवीन नाही सांगत आहे. पण जरा काय होतं, वाचलेलं काही आपण वाचून सोडून देतो म्हणून पुन्हा ते सांगावं लागतं. आपल्या साध्या साध्या शिवसैनिकाच्या मागे हे पोलीस लावतात, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय. आता काल परवाकडे सुद्धा आपल्या म्हणजे जे आपल्या घरातले होते ते घाबरून पळाले. नाही जाऊ दे, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये. पण अशी सगळी माणसं तुम्ही फोडताय. काही जणांना पैशाचं आमिष दाखवताय, काही जणांना एकतर भाजपात आहे मिंड्याकडे जा नाही तर तुरुंगा, मग घाबरतात लोक. आणि असेच ह्यांनी जे काही रोखे घेतले त्यांच्याही बद्दल आक्षेप आहे की यांच्यावरती आधी धाडी टाकल्या, चौकशा सुरू केल्या आणि यांच्याकडनं रोखे घेतले. माझा जाहीर सवाल आहे, ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या होत्या आणि ज्यांची नावं त्या रोख्यांच्या यादीत आहेत, आज निर्मला सीतारामन बाई बोलल्यात की कदाचित असं असेल की त्यांनी रोखे दिलेही असतील पण सरकारने त्यांच्यावर वेगळी कारवाई केली असेल. हरकत नाही, आम्ही मानतो तुमचं, कारण तुम्ही अगदी अर्थमंत्री आहात. निर्मला सीतारामनजी, तुमचं म्हणणं आम्ही ऐकतो, ऐकलं, मानलं. फक्त मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या, जर सरकारची कारवाई वेगळी झाली असेल, योगायोग असेल, की नेमकं धाडी पडायला आणि रोखे तिकडे द्यायला, म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला असं झालं असेल, तर ती फांदी मोडली का अजून तशीच आहे? ईडीची चौकशी चालू आहे तर रोखे दिल्यानंतर बंद झाली? अशा किती कंपन्या आहेत की ज्यांच्यावरती ईडीची धाड पडली होती, इन्कम टॅक्सची धाड पडली होती किंवा सीबीआयची पडली असेल, त्याच्यानंतर त्यांनी योगायोगाने भाजपला रोखे दिले असतील आणि नंतर चौकशी थांबली का चालू आहे? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.